झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, पण औरंगाबादेत नाले सफाई अजूनही झालेली नाही। काही ठिकाणी तुरळक नाले सफाई सुरू आहे, पण त्यातही बऱ्याच त्रुटी आहेत। रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याच्या कामांनाही अजून सुरुवात झालेली नाही, त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना चांगलाच त्रास होण्याची चिन्ह दिसत आहेत। पावसाळा लवकरच सुरू होणार आहे, मात्र औरंगाबाद शहर या पावसाळ्यासाठी किती सज्ज आहे हे या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे। शहरातील नाल्यात सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय, तर शहरातले रस्ते अजूनही खड्डेमय आहेत। शहरात पाणी वाहून नेण्यासाठी 65 किलोमीटरचे 18 नाले आहेत। या नाल्यांच्या सफाईसाठी लाखोंचं कंत्राट निघालंय, मात्र यातल्या एकाही नाल्यात अजूनही समाधानकारक सफाई झालेली नाही। तर खड्डे बुजवण्यासाठी वर्षभरात 7 कोटी खर्च झालाय, तरी देखील शहरात खड्ड्यांचं साम्राज्य कायम आहे। महापौर मात्र पावसाळ्यापूर्वीच्या सर्व कामांना सुरुवात झाल्याचं सांगतायत। लगभग सगळेच शहरामधले नाले सफाई करणार आहे, आणि काही वार्डामध्ये अंतर्गत सुरू पण कामं झालेले नाले सफाईचे, वार्ड ई वार्ड ब मध्ये सुरू आहे। स्वतः व्हिजिट देऊन आणि ज्या ज्या ठिकाणी कामं राहिलेले आहे आणि अति गरज आहे पॅचअप करण्याची, बरेच शहरामध्ये काही भागामध्ये खड्डे मोठे मोठे आहे, स्वतः व्हिजिट देऊन मी ते कामं पूर्ण करणार आहे। तर नालेसफाई केवळ कागदांवरच होते, प्रत्यक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून नालेसफाई झालीच नसल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केलाय, तर नागरिकही महापालिकेच्या कामकाजावर नाराज आहेत। मागच्या वर्षी देखील आपण सगळ्यांनी पाहिली आहे, आणि या वर्षी देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाले सफाई ही फक्त ऑन पेपरच झाल्यासारखी दिसते, कारण सत्ताधारी हे त्यांच्याच धुंदीत आहेत। त्यांच्याच फक्त नाले सफाईसाठी टेंडर काढणं, नाले सफाईचे टेंडर फ्लोट करणं, आणि त्यातनं जो काही मलेला लाटायचा असेल तेवढंच लाटण्याचं काम सत्ताधारी या ठिकाणी करतायत। मे महिन्याच्या शेवटपर्यंत महापालिकेची मान्सूनची तयारी पूर्ण झालेली असावी, मात्र आता कुठं कामं सुरू झाली आहेत। मात्र मोठा पाऊस झाला तर होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।